स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। मराठी मातीला स्वप्न पडलं दैवानं जयंतराव पाटील साहेबांचं शिल्प धाडलं। राष्ट्रवादीचा गजर झाला, युवकांनी एल्गार केला। 60 वर्षांचा योद्धा भरत पावसात गरजला अन दिल्लीच्या तख्तालाही घाम फुटला। रसिक श्रोते हो नमस्कार। मी स्पर्धक ऋषी भारत पैलवान सांगोला सोलापूरहून अर्थात विषय मांडतोय महाराष्ट्राचे आशास्थान माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब। क्रिकेटच्या मैदानावरची बहारदार फलंदाजी म्हणजे सचिन तेंडुलकर, गायनाच्या मैफिलीतला एक मंजूळ स्वर म्हणजे लता मंगेशकर, चित्रपटाच्या पडद्यावरचा एव्हरग्रीन सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव चैतन्य निर्माण करणारे महाराष्ट्राचे आशास्थान म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। मित्रांनो, सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता आणि सूर्याची तेजस्विता यांचा सुरेख संगम ज्यांच्या व्यक्तिमत्वात झालाय असे थोर व्यक्ती म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। मित्रांनो, अनेकांची अशी दृढ समजूत असते की उच्च शिक्षित, तत्वनिष्ठ आणि चारित्र्य संपन्न माणसं कधी राजकारणात पडत नाहीत आणि पडलीच तर ती यशस्वी होत नाही। आणि याबाबत आणखी एक मतप्रवाह असा आहे की पैशाशिवाय राजकारण शक्य नाही आणि राजकारणाशिवाय अमाप पैसा अशक्य आहे। पण या दोन्ही दृढ समजुतींना छेड देऊन गेली 30 ते 35 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण करणारे एक प्रसन्न, हसतमुख, निष्कलंक महाराष्ट्राचे आशास्थान आणि नवतरुणांचे प्रेरणास्थान म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। मित्रांनो, स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा राजकीय वसा आणि वारसा लाभलेले, वडिलांच्या झालेल्या अचानक निधनामुळे अमेरिकेतून ते थेट आपल्या मतदारसंघातील सामान्यातल्या सामान्य माणसात मिसळणारे एक तरुण, तडफदार युवा आमदार म्हणून इस्लामपूर मतदारसंघापासून ते थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत गरुड झेप घेणारे, महाराष्ट्राच्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या, माय भगिनींच्या आणि युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक शांत, स्थिर, खंबीर, हिरोदात्त, मुस्तद्दी, मुरब्बी आणि दूरदृष्टीचे नेते म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। मित्रांनो, दैदिप्यमान इच्छाशक्ती, थक्क करणारी स्मरणशक्ती युवकांना, कार्यकर्त्यांना नव्हे तर मोठमोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा स्वतःकडे आकर्षित करून घेणार त्यांचं ते चुंबकीय व्यक्तिमत्व। आपल्या प्रतिस्पर्धींना आपल्या डाव पेचांचा थांग पत्ताही न लागू देता टप्प्यात आला की बरोबर कार्यक्रम या न्यायानं योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी मेख मारून पुन्हा गालातल्या गालात हलकेच हसणारा एक अनुभव संपन्न लोकनेता। याशिवाय मित्रांनो, कितीही टोकाची टीका झाली तर कसलंही प्रत्युत्तर न देता नाम से नाही काम से बडप्पन मिलता है या उक्तीवर प्रचंड विश्वास ठेवून सतत कार्यमग्न राहणारा एक अभ्यासू नेता, आपल्या कामाच्या प्रचंड व्यापातून साहित्याचे वाचन करणारा, एक साहित्यिकांशी मैत्री करणारा, त्यांचा गौरव आणि मानसन्मान करणारा, कला, क्रीडा, नाट्य, साहित्य, संगीत, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट यांसारख्या प्रत्येक क्षेत्रातल्या मुला मुलींना भरभरून रसिकतेनं दाद देणारा एक कलेचा उपासक। याशिवाय आमदार, नामदार, गृहमंत्री, अर्थमंत्री, विद्यमान जलसंपदा मंत्री, ग्रामविकास मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्यांचा मन थक्क करणारा राजकीय प्रवास। महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून विधिमंडळात तब्बल 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम
बीईसीबी ही इंजिनिअरिंगची सर्वात उच्च पदवी, मंत्रिमंडळातील सर्वात उच्च विद्याविभूषित मंत्री या काही आमच्या जयंत साहेबांच्या खासियती। याशिवाय फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यांसारख्या कित्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सक्रिय असणारं एक अपडेट नेतृत्व। मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्याची परिस्थिती अत्यंत कुशलतेनं हाताळणारं एक समर्थ नेतृत्व। मुंबई पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करणारं एक आशास्थान। याशिवाय ग्रामविकास मंत्री पदाची रुवा सांभाळताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामीण भागाचा कायापालट करून महाराष्ट्राला भारतात प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवून देणारं एक मुस्तदी नेतृत्व। 2019 सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आपल्या उत्तम संघटन कौशल्यानं आणि प्रभावी वक्तृत्व कलेनं युवकांमध्ये एक उत्साहाचं नवीन बीज अंकुरून त्यांची एक मुठ बांधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तब्बल 54 जागांवर यश मिळवून देणारं ते यशस्वी नेतृत्व। मित्रांनो, तळागाळातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी थेट संपर्क साधणारे, गरीबाघरची बाजी भाकरी आनंदाने खाणारे, त्यांच्या पंक्तीत जेवायला बसणारे, खांद्यावरती घोंगडी पांघरून ढोल वाजवणारे, युवकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रेरणा देणारे, तसेच आजचा तरुण वर्ग हा तंबाखूमुक्त, दारूमुक्त आणि व्यसनमुक्त होऊन सक्षम व स्वावलंबी कसा बने यासाठी सतत तळमळणारे, शेतकऱ्याच्या घामाला योग्य तो दाम मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि उसाला रास्त दर मिळालाच पाहिजे यासाठी विधिमंडळात आवाज उठवणारे एक झुंजार तडफदार नेतृत्व म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। याशिवाय कासेगाव शिक्षण संस्था, राजाराम बापू दूध संघ, राजाराम बापू टेक्निकल इन्स्टिट्यूट, राजाराम बापू सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना यांसारख्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचं आणि कार्याचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रभर विणणारे एक आमदार म्हणजेच माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब। शेती, अर्थ, सहकार यांशिवाय राजकारण, समाजकारण, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, 2019 महापूर, 2020 कोरोना काळातील झंझावती दौरा यांसारख्या प्रसंगावरून जयंतराव पाटील साहेबांनी महाराष्ट्राला दिली एक नवी दिशा, एक नवी आशा आणि एक नवं विजन। मित्रांनो, माननीय जयंतराव पाटील साहेबांचा हा दैदिप्यमान राजकीय प्रवास भविष्यात एका उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचावा आणि आपण लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर अरुण व्हावं आणि तो भाग्याचा क्षण आम्हा महाराष्ट्रीयांना लवकरच यावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि या समाजप्रिय व्यक्तिमत्वास माझा शेवटचा मानाचा मुद्रा मनपूर्वक धन्यवाद।